देणार नाही असं कर्नाटक म्हटलेलं आपण नाही म्हटलं, कारण कर्नाटकला तशा प्रकारचा ठराव करायचा अधिकारच नाही आहे. काल ठराव मंजूर झाला आहे की एकही इंच जागा कर्नाटकला दिली जाणार नाही. तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेस पण असे ठराव झालेले होते, मग आता भाजपची दुटप्पी भूमिका पाहायला का पाहायला मिळते? नाही, ठराव असा झाला आहे, एकमताने झालेला ठराव. महाराष्ट्राची उंच नाही तर लढवू असं आहे, देणार नाही असं कर्नाटक म्हटलेलं आपण नाही म्हटलं, कारण कर्नाटकला तशा प्रकारचा ठराव करायचा अधिकारच नाही आहे. कारण हा सर्व प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, राज्य घटनेप्रमाणे आपल्या संविधानाप्रमाणे सुप्रीम कोर्ट यावर जो काही फैसला देईल तो मान्य करावाच लागेल, त्यामुळे देणारच नाही म्हणणं ही चुकीची भूमिका आहे. तो आणि महाराष्ट्राची भूमिका त्याकरता असते की आम्ही दावा 2004 साली दाखल केलेला, त्या दाव्याचा निकाल लागेल, आम्ही काही गावं मागेल तर आम्हाला जेवढी मिळतील सर्व मिळाव्यांचा प्रयत्न होणार आहे. आम्ही चांगले वकील दिलेले आहे की ते सगळी ताकदीने लढणार आहोत, पण आजच्या ठरावामध्ये तिथे म्हटलं की महाराष्ट्राची उंच नीच आम्ही लढवू. भूमय म्हणतात की या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राची भूमिका बाजू जी आहे ती सुप्रीम कोर्टात कुमकवते, मला वाटतं का आता तुम्हीच हे सगळं दावा वगैरे? सुप्रीम कोर्टात कमकवत असेल, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात निर्णय देईल, तुम्हाला काय काळजी? तुमचा विजय झाला सुप्रीम कोर्टात आम्ही मान्य करू, पण असं बोलून काय करणार आहे? आज अल्पसंख्याक मराठी भाषेचं अत्याचार करून थांबलं पाहिजे. केंद्रीय गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की घटनात्मक तरतुदी ज्या आहेत, भाषिक अल्पसंख्याक आयोग आहे त्याच्या तरतुदी जरी मान्य करायला होतात, तुमच्या विचाराचं सरकार आज महाराष्ट्रात आहे, कर्नाटकमध्ये, दिल्लीत आहे, समोपचारणा प्रश्न सुटला तरी ते आम्हाला आनंद आहे. उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे ती तुम्हाला मान्य आहे का, केंद्र शासित करावा हा प्रदेश? काय झालंय, भावना बरोबर आहे की हा प्रदेश केंद्र शासित झाला तर त्यांचा अन्याय होणार नाही, अशा प्रकारचा ठराव विधिमंडळानं पूर्वी केलेला आहे. ही बाब आपण सुप्रीम कोर्टात मानली होती, सुप्रीम कोर्टात दिस मॅटर इज क्लोज अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं की ह्यावर मी काही विचार करणार नाही, पुन्हा पुन्हा ठराव म्हणून मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना तुम्ही मुख्यमंत्री असताना महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क करावा असा एक प्रस्ताव मांडलेला होता. 7.5 वर्ष होऊन गेलीत आता त्याचा करार संपून, तरीसुद्धा महालक्ष्मी रेसकोर्स 3 मुख्यमंत्री बदलल्यानंतर सुद्धा त्याचा नवा करार करू शकलेला नाही. तुम्ही अजूनही तुमच्या मतावर ते ठामा लोकांनी मांडणी केली होती, तुम्ही काही वेगळा विचार करा, त्यामध्ये एकमत होऊ शकले. सर, विधानसभेमध्ये अधिवेशन चालू आहे पण जवळपास 4 मंत्री अडचणीत आलेले आहे, हो, जे काही अजून घोटाळे आहेत त्यासाठी तुम्हाला काय वाटतं अजून काय? मंत्र्यांनी घोटाळे केलेत, घोटाळे उघडकीस आले तर त्या मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे.